पनवेलसह परिसरातील रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू करावे अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आणि नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन श्रीमती भोईर यांनी महापालिका आयुक्तांना शुक्रवारी दिले. याबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेते याची प्रतीक्षा आहे. पनवेल महापालिका हद्दीत ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कोळीवाडा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात दुर्गंधी असल्यामुळे कर्मचारी आणि रुग्णांना त्रास होतोय. त्यामुळे गरीब गरजू रुग्णांसाठी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू करावे अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल महापालिकेची लोकसंख्या जवळपास 8 लाख आहे. शासकीय रुग्णालयाची मागणी येथे वारंवार होत असते. MGM सारखे खासगी रुग्णालय येथे असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा करून 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करून आणले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या शेजारी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आहे. या ठिकाणी हे रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आम्ही ग्रामीण रुग्णालय संदर्भात इथे निवेदन दिले. कार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडे आपले प्रभाग 20 चे तक्का विभागाचे अध्यक्ष मनोहर मुंबईकर साहेब यांच्या मागणीनुसार आम्ही त्याचा पाठपुरावा करायला घेतला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा आपल्या ग्रामीण रुग्णालय जवळजवळ 5 वर्ष त्याचं काम सुरू आहे आणि आत्तापर्यंत ग्रामीण रुग्णालय तयार झालेलं नाही आहे आणि मला वाटतं तो आणखी 6 ते 7 महिने जातील. त्यांनी मला आता आश्वासन दिलं आहे की ह्या मार्चपर्यंत होणार आहे. त्याच्यासाठी मी आमचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनासुद्धा एक पत्र देणार आहे की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना याची सुविधा मिळेल आणि जास्तीत जास्त सुविधा लोकांपर्यंत पोहोचेल. कारण आपल्या जो ग्रामीण रुग्णालय कोळीवाड्यातला आहे तिथे सुविधा नाही आहेत. ICU जर न्यायचं असेल तर त्यांना प्रायव्हेटमध्ये न्यावं लागतो आणि तो खर्च कोणाला परवडत नाही आहे. जर हा ग्रामीण रुग्णालय चालू झाला तर नक्कीच ग्रामीण भागातल्या लोकांना चांगला याचा फायदा होईल. महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे.